इकॉनॉमी ठीक है तर आई होप तुम्ही या सगळ्या 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 कन्सेप्ट मित्रांनो काय केलेले आहेत व्यवस्थित रिवाइज केलेले आहेत आणि आज आपण विल्स ऑफ एक्सचेंजचा फॉर्मॅट मित्रांनो पाहणार आहोत लक्षात घ्या फ्रेंड्स विल्स ऑफ एक्सचेंजचा जो फॉर्मॅट मी आज तुम्हाला शिकवणार आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे अतिशय म्हणजे अतिशय महत्त्वाचा आहे पेपरला कंपल्सरी क्वेश्चन आहे 5 मार्क्स ठीक आहे तर मित्रांनो आणि तो 5 मार्क एकदम अगदी मोजून 5 मिनिटात आपल्या हातचे मिळणार विल्स ऑफ एक्सचेंजचे पेपरला 2 प्रश्न येतात एक पेपरला फॉर्मॅट येतो आपल्याला क्वेश्चन पेपरमध्ये विल्स ऑफ एक्सचेंजचा फॉर्मॅट आणि दुसरा ऑब्जेक्टिव्हमध्ये येईल 5 मार्कांना आणि दुसरा जो येईल तो 12 किंवा 12 मार्कांना मित्रांनो विल्स ऑफ एक्सचेंजचा प्रश्न येईल जे सम येईल तर आपण आज फॉर्मॅट बघणार आहोत अतिशय सोपा 5 मिनिटात 5 मार्क्स आपल्याला फिक्स मित्रांनो मिळणार आहे बट बिफोर दॅट मी तुम्हाला आता पहिल्यांदा विल्स ऑफ एक्सचेंजचा एक स्टँडर्ड फॉर्मॅट कसा आहे तो मित्रांनो शिकवणार आहे ठीक आहे तो फॉर्मॅट पहिल्यांदा समजून घ्या कसा असतो ठीक आहे तर मित्रांनो लक्षात घ्या तुम्हाला पेपरला विल्स ऑफ एक्सचेंजचा फॉर्मॅट सॉल्व करताना कसा सॉल्व करायचा तर फ्रेंड्स हा तुमचा मित्रांनो काय म्हणतो आपण हे तुमचं मार्जिन आहे ठीक आहे तर तुमच्या मार्जिनमध्ये फ्रेंड्स पहिल्यांदा 3 बाउंड्री लाईन्स ड्रॉ करून घ्यायच्या एक ही बाउंड्री लाईन जी आपल्याला रेडीमेड दिलेली आहे ती ड्रॉ करून घ्यायची त्याच्यानंतर मित्रांनो वरची बाउंड्री लाईन ती एक राईट साईडची बाउंड्री लाईन या 3 बाउंड्री लाईन मित्रांनो काय करायच्या ड्रॉ करून घ्यायच्या आता विल्स ऑफ एक्सचेंजचा फॉर्मॅट कसा आहे ते बघून घ्या मित्रांनो एकदा ठीक आहे सगळ्यात पहिले मित्रांनो तुमच्या पूर्ण मित्रांनो फॉर्मॅटच्या सेंटरला कॅपिटलमध्ये विल्स ऑफ एक्सचेंज हे कॅपिटलमध्ये लिहायचं ठीक आहे आणि त्याला अंडरलाईन करायचं ठीक आहे याच्यानंतर मित्रांनो थोडासा एक साधारण 1 किंवा 2 बोटांचा गॅप सोडून मित्रांनो आपल्याला तुमचं हे करायचं इथे एक लाईन सोडून द्यायची मित्रांनो ठीक आहे आणि एक लाईन सोडून तुम्ही मित्रांनो इथे काय करणार आहात स्टॅम्प ड्रॉ करणार आहात ठीक आहे या स्टॅम्प नंतर मित्रांनो परत एक लाईन सोडून मित्रांनो तुम्ही काय करणार आहात आपली रुपीज ठीक आहे मित्रांनो आपल्या भाषेत अमाऊंट लिहिणार आहोत आपण ठीक आहे कशी फिगर्स ओके मित्रांनो याच्यानंतर याच स्टॅम्पच्या नाही राईट कॉर्नरमध्ये मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे ड्रॉवरचं नाव लिहायचं आहे ड्रॉवर्स नेम त्याच्या खालच्या लाईनमध्ये फ्रेंड्स त्याचा ॲड्रेस लिहायचा आहे ठीक आहे याच्यानंतर मित्रांनो ते हा शब्द लिहायचा आहे आणि त्याच्या पुढे मित्रांनो काय करायची त्याची डेट लिहायची जी काही डेट डेट ऑफ बिल्ड लिहायची कोणती डेट लिहिणार आहोत आपण डेट ऑफ बिल्ड ठीक आहे काळजी घ्यायची की हे सगळं मित्रांनो एका लाईनी लिहिणार आहोत हे सगळं झाल्यानंतर मित्रांनो 2 लाईन्स सोडून द्यायच्या सगळं झाल्यानंतर फ्रेंड्स काय करायचं 2 लाईन्स सोडून द्यायच्या आणि मित्रांनो थोडा या मित्रांनो गॅपपासून थोडा गॅप सोडून मित्रांनो सुरुवातीला मेन्शन करायचं पिरियड ऑफ बिल ठीक आहे तो पिरियड ऑफ बिल अंडरलाईन करायचा तो मंथ्समध्ये असू शकतो किंवा तो डेजमध्ये असू शकतो तो जसा असेल तसाच्या तसा इथे लिहायचा लक्षात घ्या पिरियड ऑफ बिल लिहिताना तुम्हाला स्पेलिंगमध्ये लिहायचा आहे आकड्यामध्ये नाही फिगर्समध्ये नाही म्हणजे आता 2 मंथ्स असेल तर TWO2 3 मंथ्स असेल तर THR3 50 डेज असेल तर FY50 by 50 असं लिहायचं आहे तुम्हाला पिरियड ऑफ बिल आफ्टर डेट किंवा आफ्टर साईट जसं बिलाचा प्रकार असेल ठीक आहे डॅश डॅश डेज किंवा मंथ्स म्हणजेच पिरियड ऑफ बिल आफ्टर डेट पे टू मित्रांनो पे टू म्हणजे पे करा आता पे कोणाला करतो आपण ज्याला पे करतो त्याला मित्रांनो आपण काय बोलतो पे ज्याला पे करतो आपण
त्याचं नाव आणि त्याचा ॲड्रेस. ठीक आहे, आय रिपीट, पेज नेम अँड ॲड्रेस हे तिथे मित्रांनो आपण लिहिणार आहोत. ठीक आहे, तर पिरियड ऑफ बिल आफ्टर डेट किंवा साईट पे टू पेज नेम अँड ॲड्रेस द सम ऑफ रुपीज. फ्रेंड्स एवढी काळजी घ्यायची की रुपीजचा हा कॅपिटल लिहायचा नाही. ठीक आहे, द सम ऑफ रुपीज मित्रांनो इथे जी काही मित्रांनो बिलाची अमाऊंट असेल अमाऊंट ऑफ बिल ती इथे लिहायची और व्हॅल्यू रिसीव्ह. काय मित्रांनो पुढे और व्हॅल्यू रिसीव्ह फॉर व्हॅल्यू रिसीव्ह चा अर्थ काय होतो फ्रेंड्स? सी ड्रॉवर डायरेक्ट बिल ड्रॉ करत नाही कधी. ड्रॉवर पर्यंत मित्रांनो काय करतो? ड्रॉवर घरीवर माल विकतो आणि त्याच्या बदल्यात तो मित्रांनो त्याच्याकडनं काय करतो त्याला ऑर्डर करतो की तुम्हाला बिल लिहून देतो. म्हणजे व्हॅल्यू रिसीव्हचा अर्थ काय होतो की ही जी काही मित्रांनो अमाऊंट ऑफ बिल आहे ती त्या उधारीवर विकलेल्या मालाची किंमत आहे. तो जे बिल ड्रॉ करतोय त्याला पैसे एवढे एवढे दिवसांनी एवढे एवढे पैसे देणार आहेत हे द्यायला इन्सिस्ट करतोय, ते लिहायला लावतोय कारण त्याने त्याला माल विकलेला आहे. म्हणजे हे फुकट नाही, मिळालेल्या किमतीबद्दल किंवा मिळालेल्या मोबदल्याबद्दल मित्रांनो तो हे पैसे किंवा हे बिल ऍक्सेप्ट करत आहे, परत द्यायचं प्रॉमिस करत आहे. लक्षात घ्या, ते इथे मेन्शन करणं गरजेचं आहे. आता हे बिल ड्रॉ केल्यानंतर मित्रांनो एक लाईन सोडून मित्रांनो ड्रॉवर काय करतो ते बिल मित्रांनो ड्रॉबीला पाठवून देतो. ठीक आहे, आता हे ड्रॉवर्स नेम जे आहे याच्याच लेफ्ट कॉर्नर मध्ये फ्रेंड्स टू रॉबीज नेम आणि ऍड्रेस तो ते बिल काय करणार ड्रॉ करणार आणि ट्रॉबीला पाठवून देणार. ठीक आहे, आता लक्षात घ्या या सगळ्या दरम्यान की हे शक्य एका लाईनीतच घ्यायला पाहिजे, पुढे मागे करायचं नाही. आता मित्रांनो ड्रॉबीला पाठवल्यानंतर ड्रॉबी मित्रांनो काय करणार आहे? ड्रॉबी त्या बिलाला साईन करणार आहे, डेटेड करणार आहे आणि ते परत ड्रॉवरला काय करणार पाठवून देणार. मग ड्रॉबी त्या ठिकाणी मित्रांनो काय करतो ते बिल सगळ्यात पहिले काय करतो ऍक्सेप्ट करतो या दोघांच्या मध्ये सेंटरला डबल इन्वर्टेड कॉमा मध्ये ऍक्सेप्टेड साईन मित्रांनो शिक्का मारायचा. ठीक आहे, सेंटर आता ड्रॉवी हे बिल परत ड्रॉवरला पाठवणार आहे. म्हणजे ड्रॉवी कोण झालं या ठिकाणी मित्रांनो? सेंटर झालं. मग आता इथे तुम्ही कोणाचं नाव घेणार? नेम ऑफ ड्रॉवी. इथे ड्रॉवीची सही येणार आणि खाली मित्रांनो ड्रॉवी या दिवशी ते बिल ड्रॉ करत आहे त्या मित्रांनो दिवसाची तारीख ज्याला आपण म्हणतो डेट ऑफ ऍक्सेप्टन्स, ज्याला आपण आपल्या भाषेत काय म्हणतो मित्रांनो डेट ऑफ ऍक्सेप्टन्स. ठीक आहे, तर हा आपल्या मित्रांनो बिलाचा स्टँडर्ड फॉर्मॅट आहे. मी मित्रांनो लक्षात घ्या कोणकोणत्या ठिकाणी किती किती लाईन सोडायच्या त्या लाईन्स सांगितलेल्या आहेत त्या स्पीडली फॉलो करा. सगळ्यात पहिले सेंटरला कॅपिटलमध्ये बिल्स ऑफ एक्सचेंज एक लाईन सोडून लेफ्ट साईडला स्टॅम्प अमाऊंट राईट साईडला ड्रॉवरचं नाव ॲड्रेस आणि ज्या दिवशी त्याने बिल ड्रॉ केलं नंतर डॅश डॅश डेज किंवा मंथ्स पिरियड ऑफ बिल आफ्टर डेट किंवा आफ्टर साईड जसं बिलाचा टाईप आहे पे टू ते कोणाचं नाव घेणार आपण पेज नेम अँड ॲड्रेस द सम ऑफ रुपीज जेवढी अमाऊंट ऑफ बिल असेल फॉर व्हॅल्यू रिसिव्ह हे बिल ड्रॉवर ड्रॉबीला पाठवतो म्हणून इथे सेंटरला ड्रॉवरचं नाव घेईल नंतर तो पाठवतो ड्रॉबीला म्हणून टू ड्रॉबी नेम अँड ॲड्रेस ड्रॉबी ते बिल रिसिव्ह झाल्यानंतर स्टॅम्प मारून सही करून मित्रांनो परत तारीख घेऊन ते ड्रॉवरला परत पाठवून देतो म्हणून ॲक्सेप्टेड परत पाठवतो म्हणून सेंडर नेम ऑफ ड्रॉबी आणि डेट ऑफ ऍक्सेप्टन्स. ठीक आहे फ्रेंड्स, तर हा आपला स्टँडर्ड फॉर्मॅट आहे. पेपरला तुम्हाला मित्रांनो डिटेल्स दिले जातील, तुम्हाला फक्त या संपूर्ण फॉर्मॅटमध्ये जे डिटेल्स दिलेले आहेत ते जसेच्या तसे मित्रांनो काय करायचे आहेत लिहून काढायचे आहेत. तर एक एक्झाम्पल घेऊया मित्रांनो म्हणजे तुम्हाला जास्त क्लिअर होईल की एक्झॅक्टली आपल्या या फॉर्मॅटला सॉल्व कसं करायचं आहे. तर आपण एक एक्झाम्पल मित्रांनो घेणार आहोत. ठीक आहे, आपल्या दोन केस असतात बिल्स ऑफ एक्सचेंजमध्ये तुम्हाला आठवत असेल. नंबर एक
डिफरंट पर्सन्स आहेत. तर फ्रेंड्स आपण जे पहिलं एक्झाम्पल घेणार आहोत त्याच्यामध्ये ड्रॉवर आणि पेन बोथ आर सेम पर्सन, ठीक आहे. तर फ्रेंड्स बघा आता आपलं एक एक्झाम्पल घ्या. समजा मित्रांनो ए बी सी नावाचा व्यक्ती आहे जो मित्रांनो शिवाजी चौकात राहतो नाशिकच्या, ठीक आहे. त्याने बिल ड्रॉ केलं मित्रांनो पी क्यू आर नावाच्या व्यक्तीवर जो मित्रांनो संभाजीनगर मध्ये राहतो मुंबईच्या, ठीक आहे. त्याने मित्रांनो समजा 15 मे 2020 ला बिल ड्रॉ केलं आणि मित्रांनो 20 मे 2020 ला ते बिल काय केलेलं आहे ऍक्सेप्ट केलेलं आहे. बिलाची अमाऊंट आहे मित्रांनो 10,000. बिलाची अमाऊंट किती आहे मित्रांनो 10,000, ठीक आहे. तर आता हे आपलं मित्रांनो काय आहे एक्झाम्पल आहे ड्रॉवर ड्रॉवी डेट ऑफ बिल डेट ऑफ ऍक्सेप्टन्स आणि अमाऊंट ऑफ बिल. आता हा बिलाचा फॉर्मॅट आपला कसा होईल तो पहा इथे, ठीक आहे. तर फ्रेंड्स लक्षात घ्या स्टँडर्ड फॉर्मॅट आहे जिथे जिथे मित्रांनो आपल्याला फिल इन द ब्लँक्स आहे ते बघा अंडरलाईन केले नाही फिल इन द ब्लँक्स एवढ्याच ठिकाणी चेंजेस होतात. बाकी संपूर्ण मित्रांनो जे काही बिल आहे ते आपलं काय राहणार आहे जसंच्या तसं राहणार आहे, ठीक आहे. तर फ्रेंड्स बघा आपण फॉर्मॅट पाहिलेला आहे तो आपण डायरेक्ट आता सगळ्यात पहिले बिल्स ऑफ एक्सचेंज कॉर्नरला स्टँड आपण टी लाईन हे केल्या टी लाईन ड्रॉ करायची नाही आहे ही जी दुसरी लाईन दुसरी ही ड्रॉ करायची नाही आहे हे आपल्याला समजण्यासाठी ही एका खाली लिहायचं होतं, ठीक आहे. ते ड्रॉ करायची नाही तर सगळ्यात पहिले स्टँड रुपीज आता इथे इन फिगर किती रुपये 10,000 ना 10,000 रुपये मित्रांनो आकड्यामध्ये लिहायचे ओनलीचं साईन नीट टाकायचं असं पूर्ण मोठा डॅश मारायचा मित्रांनो. आता ड्रॉवरचं नाव, ठीक आहे. ड्रॉवरचं नाव काय आहे पहिल्या ओळीत नाव ए बी सी आजच्या ओळीत मित्रांनो एक लाईन सोडू ना हे सगळं टँकच्या लाईनी त्याच्यानंतर शिवाजी चौक कॉमा त्यांच्या लाईनी नाशिक, ठीक आहे. ते इथे दोन डेट आहेत ही डेट जशी दिलेली आहे तशीच लिहायची. आता 15/5/2020 आहे ना 15/5/2020 तशीच्या तशी यायची ही डेट जर का त्यांनी अशी दिलेली असेल 3 मे 2020 तर ती तशी लिहिली यायची. अशी दिली असेल तर अशी लिहा तशी दिली असेल तर तशी लिहा जशी दिली असेल तशी लिहायची, ठीक आहे. आपण आपल्या मनाने काहीही चेंजेस करायचे नाही, ठीक. मग आता सुरुवात मित्रांनो पिरियड ऑफ द बिल. आता पिरियड ऑफ द बिल किती आपल्याला अरे सॉरी पिरियड ऑफ द बिल मी लिहायचा विसरलो. समजा मित्रांनो पिरियड ऑफ द बिल आहे 2 मंथ्स. समजा पिरियड ऑफ द बिल किती आहे मित्रांनो 2 मंथ्स. मग सुरुवात कशी येईल आपला 2 PW 2 मंथ्स अंडरलाईन मित्रांनो दोन लाईन सोडून आपल्याला सुरुवात केली. आता आफ्टर जे एक आफ्टर साईट आहे दिलेलं नाही दिलेलं नाही आहे याचा अर्थ ते बिल नेहमी आफ्टर डेट असतं. जर आफ्टर साईट असेल तर तसं मेन्शन असतं. इथे कसं लिहिणार 2 मंथ्स आफ्टर डेट पे टू. आता इथे आपण कोणाचं नाव लिहितो पेईचं नाव लिहितो. इथे पेईचं नाव दिलेलं आहे का दिलेलं नाही. मग आता इथे तुम्ही लिहिताना कसं लिहिणार म्हणजे याचा अर्थ जो ड्रॉवर आहे जो बिल ड्रॉ करतोय त्यालाच या बिलाचे पैसे काय होणार आहेत मिळणार आहे. म्हणजे तुम्ही मित्रांनो लिहिताना कसं लिहाल 2 मंथ्स आफ्टर डेट पे टू मला मलाच पैसे दे पे टू मी ऑर माय ऑर्डर पे टू मी ऑर माय ऑर्डर द सम ऑफ रुपीज. आता रुपीज किती आहे 10,000 आहे ना. पे टू मी ऑर माय ऑर्डर द सम ऑफ रुपीज 10 चा टी कॅपिटल 1000 चा टी कॅपिटल ओनली 10,000 ओनली रुपीज 10,000 ओनली अंडरलाईन फॉर व्हॅल्यू रिसीव्ह फुल स्टॉप. आता मित्रांनो या ठिकाणी एबीसीने हे कोणाला पाठवायचं आहे पी क्यू आरला पाठवायचं आहे. आता इथे सेंडर इथे फक्त
मित्रांनो ड्रॉवरचं काय येईल नाव ए बी सी. आता हा ए बी सी हे बिल काय करणार आहे मित्रांनो, पी क्यू आर ला पाठवणार आहे. मग टू इथे पी क्यू आरचं नाव टू पी क्यू आर आणि त्याचं ऍड्रेस, त्याच्याशिवाय जाणार कसं काय ना त्याला पाठवायचं ठरवलं तर. मग मित्रांनो त्याचा ऍड्रेस कोणता, संभाजीनगर मुंबई. त्यांच्या वेळी तिथे कॉमा करून संभाजी नगर एस एन कॅपिटल लिहा, कॉमा त्यांच्या वेळी मुंबई. त्याचा जो काही पिनकोड वगैरे असेल तो लिहायचा. आता पी क्यू आर ला मित्रांनो काय झालेलं आहे, हे मिळालेलं आहे बिल. आता तो काय करणार मित्रांनो, ते बिल तो काय करणार, दोघांच्या सेंटरला साधारणपणे ऍक्सेप्ट करणार, बिल ऍक्सेप्टेड. त्याच्यानंतर मित्रांनो तो ते बिल परत काय करणार, ड्रॉवरला सेंड करणार. म्हणजे पी क्यू आर कोण झाला सेंडर, तो त्याचा स्वतःचा मित्रांनो ऍक्सेप्टेडचा स्टॅम्प, स्वतःचा साईन पी क्यू आर आणि मित्रांनो खाली डेट ऑफ ऍक्सेप्टन्स. त्याची डेट ऑफ ऍक्सेप्टन्स किती आहे, 20 मे 2020 आहे ना. डेट हा शब्द लिहायचा आणि ज्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तारीख दिलेली आहे त्या फॉर्मॅटमध्ये ती लिहायची. इथे तुम्ही 20 मे 2020 असं पण लिहू शकता, जशी दिलेली असते त्या दोघांपैकी तशी लिहायची, ठीक आहे. आणि फ्रेंड्स इथे तुमचा हा फॉर्मॅट काय झाला सांगतो. जर याच्यामध्ये काहीही खडाखोड न करता तुम्ही हा पूर्ण फॉर्मॅट एकदम प्रॉपरली आणि एकदम व्यवस्थित लिहिला तर मित्रांनो तुम्हाला 5 मिनिटात अख्खे 5 मार्क्स मिळणार, ठीक आहे. हा मित्रांनो आपला पहिला फॉर्मॅट होता जिथे मित्रांनो ड्रॉवर आणि पेन हे दोघं काय आहेत, सेम पार्टी. म्हणून इथे ड्रॉवर सांगताना काय सांगतो, पे टू मी ऑर माय ऑर्डर, पे करताना मी मला पे कर किंवा मी सांगेल त्याला पे, ठीक आहे. म्हणजे हा आपला मित्रांनो पहिला फॉर्मॅट आहे, पहिल्या टाईप मध्ये हा फॉर्मॅट आहे, ठीक आहे. आय होप तुम्हाला मित्रांनो फॉर्मॅट समजलेला आहे. आता आपण काय करणार आहोत मित्रांनो, बघा ड्रॉवर पे दोघं पण सेम आहे तेव्हा मित्रांनो वाक्यरचना काय येते, पे टू मी ऑर माय ऑर्डर, ठीक आहे. ही वाक्यरचना तुमच्या लक्षात आलेली आहे जेव्हा ड्रॉवर पे दोघं पण सेम असते. ओळखायचं कसं ड्रॉवर आणि पे सेम आहे, इथे तुम्हाला पेचं नाव दिलेलं आहे का, याचा अर्थ ड्रॉवर आणि पे दोघं पण काय सेम आहे. आता आपण दुसरं एक्झाम्पल घेणार आहोत ज्याच्यामध्ये ड्रॉवर आणि पे हे दोघं मित्रांनो वेगवेगळे आहेत, ठीक आहे. तर आता मित्रांनो मी ते दुसरं एक्झाम्पल घेण्यासाठी परत एवढं सगळं ड्रॉ करत बसत नाही मी. आता हे जे एक्झाम्पल आहे या एक्झाम्पलमध्येच मित्रांनो काय करतो, पेईचं नाव ॲड करून देतो. आता असं समजा मित्रांनो आपल्याला पे दिलेला आहे एक्स वाय झेड. मित्रांनो एक्स वाय झेड राहतो शहाजी चौकमध्ये पुणे, ठीक आहे. आता मित्रांनो इथे कसं येईल, बिल्स ऑफ एक्सचेंज स्टॅम्प ड्रॉवरचं नाव हे सगळं सेम, तिथे अमाऊंट पण सेम. टू मंथ्स आफ्टर डेट पे टू, पे टू कोणाला करतो आपण, पेईला ना. आता पेईचं नाव दिलेलं आहे मित्रांनो, जिथे पूर्वी आपण स्वतःला पे करा असं सांगत होतो तिथे आता पेईचं नाव लिहायचं. म्हणजे तुम्ही सांगताना कसं सांगाल, पे टू एक्स वाय झेड त्याचं नाव आणि त्याचा ॲड्रेस एक्स वाय झेड कॉमा शहाजी चौक कॉमा नाही जसंच्या तसं. आणि तुम्ही मला अशी मी ऑर माय ऑर्डरला अंडरलाईन केलेली ना, तसे आता मित्रांनो तुम्हाला एक्स वाय झेड शहाजी चौक पुणे त्याचं नाव त्याचा ॲड्रेस पेईचं नाव आणि ॲड्रेसला अंडरलाईन करायचे, बस एवढाच फरक होईल. आफ्टर डेट पे टू मी ऑर माय ऑर्डरच्या ठिकाणी नाव नव्हतं तेव्हा आपण मला पे करा असं सांगतो, तर नाव दिलेलं आहे तर पेईचं नाव लिहायचं, पे टू पेईचं नाव एक्स वाय झेड शहाजी चौक पुणे द सम ऑफ रुपीज 10,000 ओनली फॉर व्हॅल्यू टू सेंडर ड्रॉवरचं नाव ड्रॉवीचं नाव आणि ॲड्रेस आणि ड्रॉवीचा शिक्का ॲक्सेप्ट केल्याचा डेट ऑफ ॲक्सेप्टन्स सकट. म्हणजे या ठिकाणी आता तुम्ही जर का बघितलं तर ड्रॉवर आणि पेई हे दोघं मित्रांनो कसे आहेत, दे आर
different persons. They are different persons. ठीक है, त्या ठिकाणी तुम्हाला काय झालं, एवढाच फक्त बदल झाला. मी और माय ऑर्डरच्या ठिकाणी तुम्हाला पेईचं काय झालं, नाव, नाव आणि ऍड्रेस, एवढाच फरक आहे. बाकी संपूर्ण मित्रांनो विचार चेंज हे काय आहे, जसंच्या तसं आहे. आता या ठिकाणी मित्रांनो एक काळजी घ्यायची, ड्रॉवर मित्रांनो 10,000 ला ऍक्सेप्टन्स मागवत होता, ड्रॉवी फक्त 9,000 ला रेडी. याचा
पाचशे प्रसंग आले किंवा असं एक्झाम्पल आलं, ड्रॉ वेगळ्या अमाऊंटला आहे आणि ॲक्सेप्टन्स वेगळ्या अमाऊंटला आहे, तर काय करावं? मित्रांनो, काही फार चेंजेस नाही आहेत त्याच्यामध्ये. मी सांगतो तुम्हाला याच्यात चेंजेस काय. बिल ड्रॉ तर 10,000 झालेलं आहे, म्हणजे तिथे बिल ड्रॉ करण्याची जी काही प्रोसिजर आहे ती सगळी तुम्ही 10,000 ड्रॉ करा. तुम्ही पाठवताना त्याला तसंच पाठ पाठवा, तो ॲक्सेप्टन्स देताना 9,000 देतो. मग या ठिकाणी चेंजेस कुठे होते? या ठिकाणी चेंजेस फक्त ॲक्सेप्टन्समध्ये होतो. तो जे काही चेंजेस करून ॲक्सेप्टन्स देत आहे ते चेंजेस ब्रॅकेटमध्ये लिहिले. त्याने 9,000 ॲक्सेप्टन्स दिलेला आहे ना, तुम्ही इथे लिहिताना तसं लिहा, ॲक्सेप्टेड फॉर रुपीज 9,000 ओनली. म्हणजे त्याने ॲक्सेप्टन्स दिला पण तो 10,000 नाही, बिल 10,000 ड्रॉ केलेलं आहे, पण त्याने ॲक्सेप्टन्स देताना फक्त कितीला दिला? 9,000. मग तो इथे ॲक्सेप्टेड करून जे काही चेंजेस असतील ते ब्रॅकेटमध्ये लिहायचे. याला म्हणतात क्वालिफाईड किंवा कंडिशनल ॲक्सेप्टन्स. ठीक आहे, तर फ्रेंड्स, फॉर रुपीज 9,000 ओनली. मित्रांनो, खाली मग आपलं नेहमीचं सेंडर ट्रॉलीचं नाव काय? PQR. मित्रांनो, ॲक्सेप्टन्स दिल्याची ते 20/5/2020. म्हणजे सी क्वालिफाईड ॲक्सेप्टन्स असेल तरी फक्त मित्रांनो संपूर्ण फॉर्मॅट सेम राहील, फक्त चेंज कशामध्ये होईल? तर ॲक्सेप्टेड जेवढा दिलेला, जेवढा अमाऊंटला ॲक्सेप्ट केलेला आहे तेवढं फक्त ब्रॅकेटमध्ये लिहायचं. आपण फक्त सगळं त्याच्या तसं. मग मित्रांनो, बिल्स ऑफ एक्सचेंजचा पूर्ण फॉर्मॅट हा सारखा असतो. ठीक आहे, 3 बिल्स ऑफ एक्सचेंजचे प्रकार आहेत, त्या सगळ्या ठिकाणी स्टँडर्ड फॉर्मॅट सेम आहे, होणारे बदल फक्त सांगतो. पहिला बिल्स ऑफ एक्सचेंजचा प्रकार ड्रॉवर ड्रॉवी बोथ आर सेम पार्टीज, सॉरी ड्रॉवर आणि पे बोथ आर सेम पार्टीज. इथे काय येतं? पे टू मी ऑर माय. दुसरा प्रकार ड्रॉवर आणि पे हे दोघं वेगवेगळे आहेत, मग त्या ठिकाणी मी ऑर माय ऑर्डरच्या ठिकाणी तुम्ही हे बघा बॉक्स केले आहे. इथे तुम्ही ड्रॉवीचं नाव, ॲड्रेस आणि हीज ऑर ऑर्डर लिहा. ठीक आहे, लक्षात घ्या, ड्रॉवी सॉरी पेईचं नाव, पेईचा ॲड्रेस आणि मित्रांनो हीज ऑर हर ऑर्डर. लक्षात घ्या, परत एकदा सांगतोय, जर पेई तो स्वतःच असेल तर मी ऑर माय ऑर्डर, पेईचं नाव दिलेलं असेल वेगळं तर त्याचं नाव, ॲड्रेस आणि हीज ऑर ऑर्डर. आणि जर क्वालिफाईड ॲक्सेप्टन्स असेल अमाऊंटमध्ये किंवा बाकी कशात काही बदल केलेले असतील तर मित्रांनो ॲक्सेप्टेडच्या खाली मित्रांनो ते बदल घ्यायचे आणि बाकी सगळा फॉर्मॅट असायचा. तर फ्रेंड्स, हे जे काही फॉर्मॅट तुम्हाला आज मी शिकवलेले आहेत ते स्टडी करा. आपल्या मित्रांनो नोट्समध्ये पण पेज नंबर 6-7 दरम्यान जे फॉर्मॅट दिलेले आहेत ते थोडेसे डोळ्या बंद घाला. तुम्हाला काही डाऊट्स असतील तर फ्रेंड्स मला फोन करा, व्हॉट्सअप करा.